श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। तब्बल 500 वर्षानंतर कुंडलीत कुलदीपक राजयोग निर्माण होतो आहे। या राजयोगामुळे 2024 काही राशींचं भाग्य उजळणार असून त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार आहे। अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य त्यांना प्राप्त होणार आहे। तर कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी, त्या आपण जाणून घेऊयात। पहिली आहे ती मेषराश। कुलदीप राजयोग मेषराशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे। या राशीच्या कुंडलीत फक्त गुरुदेव भ्रमण करत असल्याने यांना फायदा होणार आहे। येणारं नवीन वर्ष 2024 हे या राशींच्या लोकांसाठी नशिबाची चावी घेऊन येणार आहे। त्यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे। करिअरमध्ये तुम्हाला सकारात्मक आणि शुभ परिणाम दिसून येणार आहेत। व्यावसायिकांसाठी हा राजयोग लाभदायक ठरणार असून त्यांना मोठा नफा मिळणार आहे। वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे। जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ होणार आहे। या राशीच्या 9व्या आणि 12व्या घराचा स्वामी गुरु असल्याने नवीन वर्ष यांच्यासाठी भाग्यवान सिद्ध होणार आहे। देश विदेशात प्रवासाचे योग तुमच्या नशिबात आहेत। दुसरी राश आहे ती कर्क राश। कर्क राशीच्या कर्मघरामध्ये गुरुदेव भ्रमण करत आहे, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना कुलदीपक राजयोग फायदेशीर ठरणार आहे। करिअर आणि व्यवसायात ते उंच शिखर गाठणार आहे। पैशांचा ओघ चहूबाजूने असणार आहे। उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला गवसणार आहेत। अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचे बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार आहे। कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे। ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे। गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे। जमीन आणि मालमत्ता खरेदी विक्रीतून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे। लव लाईफमध्ये रोमांस वाढणार आहे। तिसरी राश आहे ती सिंह राश। सिंह राशीचा स्वामी सूर्याचा गुरुग्रह मित्र आहे, त्यात तुमच्या राशीतून गुरुग्रह 9व्या घरातून जात असल्याने तुम्हाला नशिबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे। सिंह राशीच्या लोकांसाठी कुलदीपक राजयोग प्रगती आणि यश घेऊन आलं आहे। तुमच्यावरील कर्जाचं ओझं उतरणार आहे। जीवनातील सर्व अडथळे आता दूर होणार आहेत। परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। तुमच्या राशीच्या 5व्या आणि 8व्या घरातच स्वामी गुरु असल्याने तो तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे। तुम्हाला मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे। अचानक तुम्हाला पैसे मिळणार आहेत। धन्यवाद श्री स्वामी समर्थ।